सिल्लोड तालुक्यातील अंबळसह परिसरातील गावांमध्ये मागील आठवड्यामध्ये धुवाधार आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गारपिटीला आठवड्याच्या वर कालावधी उलटून गेला। तरीही राज्य शासनाकडून तातडीची नुकसान भरपाईच्या मदतीसाठीची घोषणा झाली नसल्याने शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईची प्रतीक्षा लागली आहे। गेल्या आठवड्यामध्ये अंबळसह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। या परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा, गहू आणि भाजीपाला यासह उन्हाळी मका आदी शेकडो एकरवरील पिके उद्ध्वस्त झाली। यानंतर प्रशासनाच्या वतीने तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांच्या सहाय्याने पंचनामे देखील केले, मात्र एवढे मोठे नुकसान झालेल्या शेतकरी मात्र मोठ्या संकटात सापडलेला असताना देखील शासन स्तरावरून कुठलीही तातडीची मदत जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। गेल्या जून महिन्यामध्ये पेरणीपूर्व झालेल्या पावसाने परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती वाहून गेल्या होत्या। पूर आल्याने नदीकाठी असलेल्या अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यानंतर प्रशासनाने त्यांचेही तातडीने पंचनामे केले होते, परंतु पंचनामे झाले मात्र अद्यापही कुठलीच मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही। याही वेळेस असेच होणार का असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडला असून या गारपिटीचे पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत। अमोल नगरे, MCN News, सिल्लोड।